नमस्कार तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी नाइन्टी पॉईंट फोर एफ एम के एल ई कनसू आज या विशेष कार्यक्रमामध्ये मनुष्य स्वागत करते आज आपण भेटणार आहोत डॉक्टर रोहन हिसे यांना जे डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल मध्ये मेडिकल अँकोलॉजिस्ट आणि हेमॅटो अँकोलॉजिस्ट आहेत ब्लड कॅन्सर हा आपला विषय आहे ब्लड कॅन्सर होण्याची कारण आणि कशामुळे होतो काय केलं पाहिजे या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत सर वेणुधोणीच्या स्टुडिओ मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण ब्लड कॅन्सर बद्दल बोलतोय ब्लड कॅन्सर म्हटलं की आपल्याला म्हणजे तो रक्तातच आहे म्हटल्यानंतर मग कसा कमी होणार तो किंवा कसा पण बरं होणार त्याच्यामधून हे पहिले प्रश्न असतात अर्थात कॅन्सर हा शब्द ऐकल्यानंतरच माणसाला पॅनिक व्हायला होतं आणि मग म्हणजे काही सूचना असं होतं आणि भीतीदायक असं वाटतं ते तर ब्लड कॅन्सर बद्दल आपण काय सांगू नेमकं काय असतं ते ब्लड कॅन्सर मध्ये कसं असतं काही ब्लड कॅन्सर सावकाश पसरणारे असतात त्याला आम्ही क्रॉनिक ब्लड कॅन्सर म्हणतो काही ब्लड कॅन्सर्स अगदी फास्ट पसरणारे असतात ज्याच्यात माणसाला त्रास पंधरा दिवसातच एक आठवड्यातच होतो ट्रीटमेंट केलं नाही तर माणूस जाऊ शकतो मग ही गोष्ट महत्वाची की ब्लड कॅन्सर हा एकच आजार नव्हे ठीक आहे त्याच्यात भरपूर प्रकारचे आजार असतात थोडेसे आजार जे आपण सगळ्यांना वाटतं की हां ब्लड कॅन्सर झाला आणि माणूस आता वाचणार नाही तर तो कॅन्सरला आम्ही अॅक्युट लुकीम म्हणतो सायक्युट ल्युकिमियामध्येही प्रकार असतात तसंच आणि थोडेसे कॅन्सर ज्याच्यात समजा ट्रीटमेंट करा समजून घ्यायला वेळ होत असेल कॅन्सर आहे हे प्रूव्ह करायला वेळ होत असेल तरीही माणूस थोडे वर्ष जगतो त्याला आम्ही क्रॉनिक ल्युकिमिया म्हणतो क्रॉनिक ल्युकिमियामध्येही प्रकार आहेत मग ब्लड कॅन्सर हा एकच आजार नसून त्याच्यात वेगवेगळे प्रकार असतात हे समजून घेणं महत्वाचं पण हा कुणाला तरी अगदी कमी दिवसात समजा एका आठवड्यात पंधरा दिवसात रक्त कमी झालंय किंवा सतत ताप यायला लागलाय ब्लिडिंग व्हायला लागलंय मग ही जे मेन लक्षणं आहेत ही अक्युट ब्लड कॅन्सरची ॲक्यूट ल्युकिमियाची लक्षण आहेत मग तसं काहीतरी जाणवत असलं की माणूस पंधरा दिवसा अगोदर बरोबर होता आणि पंधरा दिवसातच त्याची परिस्थिती फारच खराब झाली तर तो अक्युट लुकिमिया असू शकतो अॅक्युट लुकिम्याची कॉमन लक्षणं कशी असतात ओके एक तर सुस्तपणा येणं रक्त कमी होतं रक्त कमी असल्यामुळे सुस्तपणा होतं माणसाचा चेहरा पांढरा पडायला लागतं ब्लड कॅन्सरमध्ये ह्या प्रकारच्या ब्लड कॅन्सर मध्ये इम्युनिटी कमी होते इम्युनिटी कमी झाल्यामुळे सतत इन्फेक्शन होतात ताप येतो माणसाला मग एकतर सुस्तपणा रक्त कमी झाल्यामुळे येणे ताप येणे आणि तिसरी गोष्ट महत्वाची ब्लिडिंग तर ब्लड कॅन्सरमध्ये हे जे अॅक्युट लि असतात त्याच्यात प्लेटलेट्स कमी होतात आणि प्लेटलेट फार कमी झाले की ब्लिडिंग होतं मग ह्या तिन्हीतलं कुठलं तरी एक लक्षणं किंवा सगळे म्हणून लक्षणं होत असली तर ते ब्लड कॅन्सर असू शकते म्हणून पटकन डॉक्टरातून दाखवून घ्यायचं ब्लड कॅन्सर आपल्याला बेसिकली ब्लड कॅन्सर मध्ये स्पेसिफिक कारण असं नाही ह्या ब्लड कॅन्सरला हाच कारण असू शकतो आम्ही असं बोलू शकत नाही ओके भरपूरसे ब्लड कॅन्सर यंग लोकांच्यात होतात मुलांच्यात होतात मुलांच्यात होणारा ब्लड कॅन्सर आम्ही अक्युट लिम्फोब्लास्टिक लुकिमिया म्हणून म्हणतो ठीक आहे कारण कुठलं आहे असं विचारलं ह्या माणसात तर कारण सांगणं फार कठीण जातं कॅन्सर हा आजार मेजॉरिटी ऑफ द टाइम्स जेनेटिक चेंजेसमुळे होतो ह्याच्यातले ब्लड कॅन्सर फारच ब्लड कॅन्सर हेरिडेटरी असतात हेरिडिटरी म्हणजे समजा आई वडिलांना आहे आणि मुलांना होणार असं सांगणार ब्लड कॅन्सर फार कमी पण हो जेनेटिक चेंजेस असतात ते त्या माणसाला होण्याचं कारण हे पिनपॉइंट करणं फार कठीण पण हा आम्हाला एक कारण नक्की आम्ही सांगू शकतो रेडिएशन म्हणजे आता समजा आपण आता हिरोशिमा मध्ये जो बॉम्ब ब्लास्ट झाला न्यूक्लिअर बॉम्ब किंवा कुठलं तरी न्यूक्लिअर रिॲक्टर मध्ये रेडिएशन स्प्रेड झालं तर त्या कारणामुळे ब्लड कॅन्सर होऊ शकतो हे मात्र पूर्व नाही पण बाकीच्या कारण आता एका माणसात हाच कारण असं प्रूव्ह करणं फार कठीण जातं पण तरी सुद्धा हे जे कारण तुम्ही सांगितलं ते होऊन आता बरीच वर्ष मला वाटते झाले असतील आणि त्याचा परिणाम आता सुद्धा आपल्या शरीरावर नाही आपला नाही आपल्याकडे तसं काय झालेलंच नाही आपल्याकडं नाही म्हणजे आपल्याकडचे जे कॅन्सर आहेत ते रेडिएशन रिलेटेड कॅन्सर नाही आहेत ऍटलीस्ट आपल्यात पण त्या त्या भागात जिथं जिथं झालं तिथं तो, तो कारण असू शकतो आपल्याकडे नाही आपल्याकडे जे ज्या लोकांना कॅन्सर होतं एस्पेशली ब्लड कॅन्सर त्याच्यात हाच कारण असं बोलणं कठीण जातं पण हो स्मोकिंग हा असं एक अशी एक गोष्ट आहे की स्मोकिंगमुळे भरपूरसे चेंजेस होतात म्हणून एटलिस्ट स्मोकिंग तर करू नये हे मात्र नक्की मग ब्लड कॅन्सर कोणत्या वयात आपल्याला होतो म्हणजे कुठल्याही वयात आपल्याला होऊ शकतो की ब्लड कॅन्सरला वय नाही वय नाही कसं असतं आता लहान मुलांच्यात बघितलं जसं मी बोललो लहान मुलांच्यात सगळ्यात कॉमनेस्ट आजार तो जर कॅन्सर हा प्रकार मल्टिपल कॅन्सर्स असतात त्याच्यात सगळ्यात कॉमनेस्ट कॅन्सर लहान मुलांच्यात जर विचार करायचा झाला तर तो ब्लड कॅन्सर आणि त्या ब्लड कॅन्सरला मी ॲक्यूट लिम्फोब्लास्टिक ल्युकिमे म्हणतो एएलएल असा टाईप असतो त्याच्यात सगळ्यात कॉमन एज हा एक ते दहा वर्षाचा एज आणि पण हो जरी मी म्हणत असलो की एक ते दहा वर्षातला सगळ्यात कॉमनेस्ट कॅन्सर आहे पण हा सग बरं होणारा कॅन्सर आहे त्या वयात त्या वयात सत्तर ते ऐंशी टक्के लोक ट्रीटमेंट बरोबर घेतली तर बरी होऊ शकतात मग एक ते दहा वर्षातला ब्लड कॅन्सर कॉमनेस्ट हा अॅक्युट लिम्फोब्लास्टिक ल्युकिमिया हा बरं होणारा कॅन्सर हा अॅक्युट लिम्फोब्लास्टिक ल्युकेमिया त्या वयातच होतो का नाही प्रत्येक वयात होऊ शकतो पन्नाशी नंतर आणि त्याचं इन्सिडन्स वाढत जातं मग पन्नाशी नंतरही ओके तो ब्लड कॅन्सर आणि जास्त दिसला जातो हा एएलएलचा प्रकार आणि एक दुसरा प्रकार असतो त्याला अॅक्युट मायलोब्लास्टिक ल्युकेमिया म्हणतो मग हा जनरली अडल्ट कॅन्सर म्हणजे आता जर आपण समजा कुठल्याही वयात बघायचं झालं बियॉन्ड चाइल्डहुड हा कॉमनेस्ट कॅन्सर अॅक्यूट कॅन्सरचं प्रकार ए एम एल हा प्रकार किंवा मा अक्यूट मायलोब्लास्टिक लुकेमिया हा प्रकार कॉमनेस्ट हा कॅन्सर एल एल सारखा कॅन्सर नाही ह्या कॅन्सरमध्ये ओके कसं असतं की क्युअर रेट्स हे कमी असतं आपण आता अडल्ट्समध्ये विचार केलं समजा पन्नासच्या खालीचा कोणतरी माणूस आहे तर एक जवळपास तीस पस्तीस टक्के बरा होणारा आजार हाच आजार जर पन्नासीच्या वर झाला किंवा साठीच्या वर झाला तर ह्याच्या ट्रीटमेंट हायडोस किमोथेरपी द्यायचा असतो काही लोकांच्यात मी ट्रान्सप्लांट करतो ठीक आहे तरी पण एक क्युअरेट अराउंड मॅक्झिमम फॉर्टी पर्सेंट पर्यंत हा एम एल प्रकारच्या ब्लड कॅन्सरमध्ये असू शकतो आणि एक अक्युट एक प्रोमायलोसेटिक लिमिटे हा एम एलचाच प्रकार याला एम एल एम थ्री म्हणून सांगतो आम्ही तर ह्याचंही वय साधारण वीस ते चाळीस वर्ष कॉमनेस्ट एज कुठल्याही वयात होऊ शकतो पण कॉमनेस्ट एज वीस ते चाळीस वर्ष पण हा कॅन्सर कसा असतो ह्या कॅन्सरमध्ये सगळ्यात महत्त्वाचं सिमटम हा ब्लिडिंग ओके ब्लिडिंग होऊन माणसाला जीवाचा धोका होऊ शकतो पण वेळेवर आला माणूस ओके तर सत्तर ते ऐंशी टक्के एम एल हा प्रकार बरा होऊ शकतो म्हणून काही काय असे ना कुठला प्रकार आहे हा कळून घेऊन त्याच्याप्रमाणे ट्रीटमेंट द्यायचं असतं आता हे हे ह्या जे सगळ्या गोष्टी मी बोललो त्या अॅक्युट कॅन्सरबद्दल जो क्रॉनिक कॅन्सर आहे आता क्रॉनिक कॅन्सरमध्ये भरपूर प्रकार आहेत पण दोन मुख्य प्रकार एकाला सी एम एल म्हणतो क्रॉनिक मायलॉइड ल्युकेमिया जसं ॲक्यूट मायलॉइड ल्युकेमिया होतं हा क्रॉनिक मायलॉइड ल्युकेमिया सो so, फारशा लोकांच्यात कुठलेही ही नसतात पन्नास टक्के लोक जे आमच्याकडे येतात ते कुठल्या तरी दुसऱ्या कारणासाठी ब्लड टेस्ट करून घेतलेली लोकं असतात मग त्या ब्लड टेस्टमध्ये कळून येते की हां असं असं आहे म्हणून मग आमच्याकडे येतात मग तुम्ही सिमटम्सचा विचार केला त्याला काही नसतात त्या क्रॉनिक ल्युकेमियामध्ये इम्युनिटी कमी नसते माणसाला कुठलाच त्रास नसतो तो येतोय मग रक्तकण वाढलेले असतात पेशी वाढलेले असतात हिमोग्लोबिन नॉर्मल असतं त्याच्यात मग त्याला काही त्रासच नसतो काही जणांना स्प्लीन म्हणून एक अंग वाढतं आपल्याकडं लिव्हर राईट साईडला असतो तसंच स्प्लीन हा अंग लेफ्ट साईडला पोटात असतो मग स्प्लीन मोठा होतो या आजारात मग तुम्ही लवकर पकडला माणसाला त्रासच नसतो पण काही वेळ झाल्यानंतर समजा दोन तीन वर्षानंतर जर तुम्ही चेक केला तर स्प्लीन हा अंग मोठा होतो जेव्हा स्प्लीन मोठा होतो तेव्हा माणसाला कसं वाटतं की थोडं काहीतरी जेवलं की पोट भरल्यासारखं वाटतं मग त्याची जेवायची क्षमता कमी होते तो खाऊ शकतोय भूक लागते पण जेवलं की लवकर पोट भरतो ठीक आहे काही जे नेग्लेक्टेड केसेस असतात त्यांचा पोट भरून तो स्प्लीन हा अंग असू शकतो मग कुणाला तरी स्प्लीन डाव्या बाजूला काहीतरी गाठ मिळत असली तर हा एका कॅन्सरचा प्रकार असू शकतो पण तो, तो कॅन्सर चांगला कॅन्सर आम्ही चांगलं वाईट असं जर डिफरन्शिएट करायचं झालं तर क्रॉनिक ल्युकेमिया किंवा सी एम एला आजार त्यातल्या त्यात चांगला का चांगला ठीक आहे ह्याच्यात कसं फक्त गोळी देऊन आम्ही त्यांचा आजार कंट्रोल करू शकतो बरं होते की नाही असं विचारला नाही बरं होणार पण जसं बी पी साखरेचा जसं ट्रीटमेंट असतं गोळी खायचं स्वतःच्या कामाचं कंटिन्यू करायचं तसा आजार फक्त गोळ्या लाईफ लाँग गोळ्या घ्यायच्या असतात एक दोन गोळी जी आम्ही गोळी सिलेक्ट करतो त्याच्याप्रमाणे गोळी खायचं आपल्या कामात राहायचं मग सध्याच्या दिवसात तुम्ही जर सी एम एलचं जर स्पॅन विचार केला तर साधारणपणे वेस्टर्न लिटरेचर बघितला तर नॉर्मल स्पॅन आहे त्यांची जर तुम्ही विदेशात जर विचार केला सीएमएल च स्पॅन किती आहे ते आजही डिक्लेअर करतात की आमच्याकडं सीएमएल साठी नॉर्मल स्पॅन आहे ऍटली आमच्या देशात जर विचार करायला करायचं हे केलं तर जर माझ्याकडे शंभर पेशंट आले तर ऐंशी टक्के लोक पंधरा वर्षाच्या पलीकडे बघ जगतात पण ह्याच्यात ते अडचण नसते माणूस काय करतोय जोपर्यंत त्याला सिमटम्स असतात गोळ्या घेतोय ब्लड काउंट ठीक झालं गोळ्या कंटिन्यू करतोय पण एक सहा महिने एक वर्षानंतर तो स्वतःचा डॉक्टर होऊन जातो जेव्हा ब्लड काउंट नॉर्मल यायला लागतात तेव्हा ते, ते सोडून टाकतात गोळ्या फॉलोअपलाही येत नाहीत डॉक्टरना भेटतही नाहीत आपणच सोडून टाकतात मग एक नियम पाळायचं असतं ह्या आजारात काय नियम पाळायचं असतं गोळी सोडायची नाही एक दिवस ही गोळी मिस करू नये तेवढं महत्वाचं असतं मग जी लोक गोळी नीट घेत असतात न चुकता घेत असतात फॉलोअपला बरोबर येतात त्यांना हो आजही मी असं म्हणू शकतो की ऐंशी टक्के लोक पंधरा वर्षाच्या पलीकडे जगू शकतात पंधरा वर्ष का म्हणतो मी आमच्याकडे डाटा पंधरा वर्षाचा आहे म्हणून पंधरा वर्ष हो ते नॉर्मल लाईफ पण असू शकतं जर माझ्याकडचे पेशंट बघितला पहिल्या दिवशी जेव्हा आम्ही सांगितलेला असतो त्यांना की हां तुमचा आजार चांगला आहे तुम्ही फक्त गोळी घ्यायचं स्वतःचं काम करायचं फॉलोअपला यायला पाहिजे एक दिवस ही गोळी चुकू नये तुम्ही गोळी चुकला तर तुमच्या आयुष्याशी खेळता तुम्ही असं सांगितल्यानंतर आणि प्रत्येक वेळेला फॉलोअपमध्ये असं करायलाच पाहिजे असं म्हटल्यानंतरही पन्नास टक्के गोळी सोडून येतात मग कॅन्सरचा एक नियम काय आहे जसं मी बोललो की कॅन्सर हा जेनेटिक चेंजमुळे होतो आणि ट्रीटमेंटच्या वेळेलाही हे जेनेटिक चेंजेस घडत असतात माणूस गोळी सोडायला लागला तर ते कॅन्सर रेजिस्टंट होत जातं मग आमच्याकडं कसं प्रत्येक कॅन्सरला पंधरा वीस असं ट्रीटमेंट नाही आहे एक तीन चार किंवा एक दोन जास्त असं वेगळे वेगळे ट्रीटमेंट आहेत जर आम्ही एका गोळीला रेजिस्टन्स क्रिएट करत गेलं तर दुसऱ्या गोळीचीही रेजिस्टन्स येऊ शकते मग आपल्याकडं ट्रीटमेंट करण्यासाठी मार्गच उरला नाही तर मग शेवटी कसं जीवाचा धोका होण्याची शक्यता असते हा तिसरा कॅन्सर जसं आपण बोललो एक तर एल एल लहान मुलांचा आजार एल हा मोठ्यांचा आजार एल कॉमनेस्ट एज जे आम्ही बघतो ते अराउंड फॉर्ट फिफ्टी इयर्सच्या एजमध्ये म्हणजे चाळीस ते साठ हा कॉमनेस्ट एज ग्रुप पण हा लहान मुलांच्या होऊ शकतो आणि वयस्कर लोकांची होऊ शकतो जो चौथा कॉमन कॅन्सर आहे त्याला सी एल एल असं म्हणतो मी सी एल एल म्हणजे हा क्रॉनिक लिम्फोसायटिक लिखीमे मग ह्याचं कॉमनेस्ट एज ग्रुप काय हा पन्नाशी नंतर होतो पन्नासच्या असतील एक दहा टक्के पेशंट तर नव्वद टक्के पेशंट पन्नासीच्या वरचे असतात काही जणांना जसं मी सीएमएल बद्दल बोललो ह्याच्यातही सिमटम्स नसतात पन्नास टक्के लोकांना सिमटम नसतात आता mm. पन्नासीच्या वर काही जणांना बीपी असतं काही जणांना साखर असतं मग ब्लड टेस्ट करतात कोडून येतं mm. बाकीचे पन्नास टक्के लोकांना कसं असतं की त्यांना लिम्फ नोट्स शरीरात जे लिम्फ ग्रंथी असतात ते दिसून येतात आणि ते दिसून आल्यामुळे ते ब्लड टेस्ट करून घेतो आम्ही मग सी एल एल हा आजार क्रॉनिक आजार असल्यामुळे ह्याच्यात आयुष्य भरपूर असतं ठीक आहे असं आहे की मी ब्लड कॅन्सर डायग्नोस केलं हा आणि सी एल एल आहे प्रत्येकानं ट्रीटमेंट करायचीही गरज नसते त्याच्यात मग आम्ही काय करतो फार जणांना समजा आज त्यांचं डायग्नोसिस झालं सीएलएल मग ते सी एल एलमुळे मुळे काहीतरी त्रास होत आहे का असं बघून घेतो त्यांचा जो त्रास आहे तो सी एल मुळे आहे की नाही हे बघून घेतो आणि आम्हाला वाटलं की हा आता हा त्रास ह्या आजारामुळे आहे समजा रक्त कमी व्हायला लागले प्लेटलेट्स कमी व्हायला लागले सतत ताप यायला लागलाय त्यांना किंवा वजन कमी व्हायला लागलंय मग तसं काहीतरी असलं तरच ट्रीटमेंट करून घेत म्हणजे एक शंभर मधले समजा एक जवळपास पन्नास साठ टक्के लोकांना आम्ही जवळपास सात आठ वर्षे काही ट्रीटमेंट ती करत गरज भासली तरच ट्रीटमेंट नाहीतर नाही आणि त्या आजाराचंही सध्याच्या दिवसात ट्रीटमेंट फक्त गोळ्यानेच होतं किमोथेरपीने काही नाही फक्त गोळी खायचं स्वतःच्या कामात राहायचं तसं मग हे चार महत्वाचे ब्लड कॅन्सरचे टाईप ए एल एल एम एल हे अक्यूट कॅन्सर ह्याच्यात ट्रीटमेंट केलं नाही तर जीवाचा धोका हो होऊ शकतो पण हा लहान मुलांच्यातला जो ए एल एल होतो तो सत्तर ते ऐंशी टक्के बरं होणारा कॅन्सर असतो सी एम एल आणि सी एल एल हा हे क्रॉनिक कॅन्सर ह्याच्यात ट्रीटमेंट नसतानाही लोक भरपूर वर्ष जगतात पण हा ट्रीटमेंट केलं तर सीएमएल साठी आजच्या दिवसात नॉर्मल लाईफ स्पॅन असू शकतं जवळपास सी एल एल मध्येही भरपूर वर्ष आम्ही त्यांच्या लाईफला ऍड करू शकतो अच्छा म्हणजे ब्लड कॅन्सर म्हटलं की आपल्याला रक्तात होतो त्यामुळं जी भीती वाटते तेवढं घाबरण्याचं काही कारण नाहीये सगळ्या कॅन्सर मध्ये ऍटलिस्ट क्रॉनिक कॅन्सर जे क्रॉनिक ल्युकेमिया म्हणतो त्याच्याबद्दल भीती असू नये मग ब्लड शी रिलेटेड आणखीन कोणते असे कॅन्सर होऊ शकतात का आपल्याला हा असतात पण जनरल पब्लिकला ते कळवणं फार कठीण जात आता एक मायलोमा म्हणून आजार असतो मल्टिपल मायलोमा असं म्हणतो आम्ही सगळ्यांना वाटतंय तो, तो ब्लड कॅन्सर आहे असं आहे पण मल्टिपल मायलोमा हा कसं जत रक्त तयार होतं बोन मॅरो म्हणतो तिथला कॅन्सर हा आणि त्याचा मुख्य हे इफेक्ट पोन्सवर होतो हाडांच्यावर मग कसं त्याच्यात एक शंभर मधले पन्नास टक्केच्या वर लोक बोनी पेन्स मुळे येतात म्हणजे आता हा पण पन्नासी नंतरचाच हजार कॉमनेस्ट स्टेज ग्रुप सिक्स्टीच्या वर असं समजून घेऊया आपण आणि हाडं झिजल्यामुळे इनफॅक्ट हाडांच्या छोटे छोटी भोकं होतात झिजल्यामुळे कॉमनेस्ट सिमटम जो असतो तो बर पाठ दुखायला लागते सतत मग सावकाश, सावकाश किडनीचा सा त्रास व्हायला लागतो शरीरातले कॅल्शियम लेवल वाढतात आणि शेवटी रक्त कमी होतं हा ह्याला मल्टिपल मायलोमा असा आजार असं म्हणतो मल्टिपल मायलोमा हा आजार फारदा किडनी तज्ज्ञ डायग्नोज करतात का, त्यांना किडनीचा त्रास झाला म्हणून त्यांच्याकडे जातात मग तेव्हा रिनल बायप्सी जेव्हा करतात किडनीची बायप्सी जेव्हा करतात तेव्हा कळून येतो मल्टिपल मायलोमा आणि दुसऱ्या लोकांना जेव्हा फार दिवस रक्त जेव्हा कमी असतं आणि जेव्हा बोन मॅरो करतो तेव्हा कळून येतो मल्टिपल मायलोमा ही आजार अक्युट आजार नव्हे हा पण सावकाश पसरणाराच आजार आणि ह्याच्यात ही ट्रीटमेंट केलं तर हो बरं होणारा आजार आहे असं मी आजच्या दिवसात म्हणू शकत नाही पण हो ट्रीटमेंट केलं तर पन्नास टक्केच्या वर लोक पाच वर्षाच्या वर जगू शकतात मल्टिपल मायला मध्ये आणि भरपूर लिम्फोमास म्हणतो आम्ही लिम्फोमा म्हणजे हा लिम्फ ग्रंथींचा आजार आता आपल्याला पायाला जखम झाली तर जांगेत जी गाठी होतात ते लिम्फ लिम्फ नोड हे आपण एक एक्सटेन्शन ऑफ ब्लड असं समजून घेऊ शकतो आणि ते जे कॅन्सर असतात त्याच्यात ही मेजर ट्रीटमेंट हा किमोथेरपी प्रकार कुठला असतो त्याच्याप्रमाणे गोळ्या वगैरे देऊ शकतो आजच्या दिवसात आणि हे जे लिम्फोमा असतात ते एका लेवलच्या पलीकडे पसरले तर हे ब्लड मध्ये येतात मग तेव्हा आम्ही त्यांनाही एक प्रकारचं ब्लड कॅन्सर असच म्हणू शकतो तसं मग हे भरपूर असे प्रकार झाले ह्याच्यात थोडे प्रकार बरे होण्यासारखे असतात थोडे प्रकार कंट्रोल करण्यासारखे असतात जसं मी सीएमएल सी एल एलचं उदाहरण दिलं भरपूर वर्ष कंट्रोल करू शकतो मल्टिपल मायलोमा भरपूर वर्ष कंट्रोल करू शकतो ए एल एल कमी वयात सत्तर ते ऐंशी टक्के बरं होणारा आजार आहे हा वाईट प्रकार कुठला असं म्हटला तर तो एएमएल मायलड लुकिमे असं जो म्हणतो तो वाईट प्रकार त्याच्यात तीस ते चाळीस टक्के आजच्या दिवसात लॉंग टर्म म्हणजे बरं होण्याची शक्यता अच्छा मग काही कॅन्सर तुम्ही याच्यामध्ये असे सांगितलं की ज्याचे आपल्याला काही सिमटम्स पण नसतात आणि कुठला तर दुसरा आजार घेऊन आपण ब्लड चेक करतो किंवा काही चेकअप करतो आणि त्यामध्ये तो उद्भवतो मग अशा वेळी त्या माणसाचं आयुष्य म्हणजे कितपत आपण वाढवू शकतो बेसिकली कसं तो आजार क्रॉनिक आजार समजा मला आज कळालं नाही एका वर्षानंतर कळालं सीएमएलचं उदाहरण घेऊया काय नुकसान होणार नाही माणसाला ठीक आहे का तो मूळ तर जेव्हा कळून येतो की नाही तेव्हा चालू झालेला नसतो तो कुठेतरी सहा महिने अगोदर एक वर्ष अगोदर असं चालू झालेला असतो म्हणून एक वर्षानंतर डायग्नोसिस झालं म्हणून हे सीएमएल बद्दल बोलायला लागलं ठीक आहे त्या माणसाला काय होईल असं नाही अच्छा ठीक आहे मग आता समजा आ, आता जी औषधं आली ह्या आजारासाठी ते दोन नंतर आली असं समजून घेऊया आपण दोन हजारच्या अगोदरही हा आजार होता आणि तेव्हा अनट्रीटेड लोक तीन चार वर्ष पाच लोक असं जगत होती पण पाच वर्षाच्या पलीकडे कोणीही जगत नव्हती म्हणजे आता नवीन औषधामुळे काय झालं आहे हा जो आजार पाच वर्षात माणसाला घेऊन जायचा तो आजार आता असं झाला आहे जसं आपण बी पी साखर क्रॉनिक आजार म्हणतो आणि डेफिनेटली जीव घेणारा आजार आता क्रॉनिक आजार झालाय मुली खावा आणि आपलं काम करा म्हणजे आपण औषधासोबत राहिलं तर घाबरण्याचं कारण नाही आपण व्यवस्थित जगू शकतो मग सर आता कॅन्सर होण्याची जशी प्रमुख कारण आपण नाही सांगू शकत म्हणजे नेमकं यामुळेच आपल्याला हा कॅन्सर होऊ शकतो असं म्हणता येत नाही मग हा कॅन्सर होऊ नये म्हणून आपण काही प्रिकॉशन घेऊ शकतो का आमच्याकडे हो शक जसं प्रत्येक कॅन्सरचा आता जर तुम्ही विचार केला जे अंगाचे कॅन्सर आहेत ब्रेस्ट कॅन्सर कोलॉन कॅन्सर असं समजून घेऊया आतडीचा कॅन्सर पोटाचा कॅन्सर ह्याला एक डेफिनेट कारण आहेत की ह्याच्यामुळेच असं होऊ शकतं पण ब्लड कॅन्सरला मी ही कारण आहेत असं बोलू शकत नाही बरोबर मग थोडेसे वायरल इन्फेक्शन असतात असं समजून घेऊया आता समजा कुणाला तरी एक बार व्हायरस म्हणून इन्फेक्शन आहे सर्दी खोकल्यामार्फत हो येतो आणि जेव्हा इम्युनिटी कमी होते दुसऱ्या कुठल्या तरी कारणासाठी तेव्हा कॅन्सर होऊ शकतो हुँ, एक, एक एचआय व्ही पीडित जे लोक असतात फार वर्ष असतात मग आता कसं झालंय एचआय व्ही हा क्रानिक आजार होऊन गेलाय त्याच्यात ही बी पी साखरेसारखंच आयुष्य आहे चांगलं आहे पण एक भरपूर वर्ष असं जगल्यानंतर कि नाही त्याच्यात ही ब्लड कॅन्सर एस्पेशली लिम्फोमाज होण्याची शक्यता असते हे दोन कारण मी ब्लड कॅन्सर किंवा ब्लड कॅन्सर रिलेटेड कॅन्सरसाठी देऊ शकतो बाकीचं प्रिव्हेंशन कसं असणार आहे एक हेल्दी लाईफस्टाईल असायला पाहिजे वजन एका लेवलपर्यंतच असावं चांगलं जेवण जे हेल्दी जेवण आहे जेवणात थोडंसं कॅलरीज कमी फळं जास्त भाज्या जास्त नॉन व्हेजिटेरियन कमी आणि एक्सरसाइज एक्सरसाइज जनरली कसं प्रत्येका मेडिकल साठी जर असं विचार केला तुम्ही कॅन्सर म्हणा किंवा डायबिटीस म्हणा हार्टचा आजार म्हटला तर मिनिमम आम्ही काय सांगतो त्यांना अर्धा तास ब्रिस्क वॉक करा सगळ्यात सोपा आजार कुठल्याही सीझनमध्ये होऊ शकते काही होऊ शकते आठवड्यातले मिनिमम पाच दिवस तुम्हाला जास्त जमलं जास्त करा जास्त बेनिफिट म्हणतात पण अति जास्त पण करू नये म्हणजे आता समजा अर्धा तास सांगतो आम्ही हा हे मिनिमम क्रायटेरिया तुम्ही अर्धा तासाचं एक तास करा सकाळी अर्धा तास करा संध्याकाळी अर्धा तास करा ब्रिस्क वॉक करा ठीक आहे तेवढं आपल्याला ॲटलिस्ट सगळ्यांना जमवू शकतंय सगळेजण ते, ते करावं दुसरी गोष्ट जे वाईट हॅबिट्स आहेत ठीक आहे म्हणजे सगळं कसं मी प्रत्येक वेळेला जेव्हा काहीतरी बोलतो तेव्हा स्मोकिंगबद्दल बोलतो का स्मोकिंगमुळे वीस बावीस कॅन्सरचे आजार होऊ शकतात hmm. आणि ज्यांना कॅन्सर आहे त्यांनी स्मोक करत बसले तर त्यांना जसं ट्रीटमेंटचा इफेक्ट व्हायला पाहिजे असं होत नाही बरोबर मग स्मोकिंग ही पद्धत गव्हर्नमेंट गव्हर्नमेंटकडूनच बॅन व्हायला पाहिजे सिगरेट बिडी अवेलेबलच असून आहे गुटखा तंबाखू ही अवेलेबल असू नये hmm. पण कसं आहे माझी लाईफ आणि माझे चॉईसेस असं म्हणत आम्ही करत जातो जी चुकीची गोष्ट आहे ह्या दोन गोष्टी तरी माझ्याप्रमाणे कोणी करू नये तिसरी गोष्ट अल्कोहोल ठीक आहे अल्कोहोल सगळेजण सांगतात की नावाला एक पॅक घ्या बेनिफिशल आहे पण ते कधीही एका पर्यंत थांबतच था नाही म्हणून ॲज अ डॉक्टर मी कोणालाही तुम्ही ड्रिंक्स घ्या नाही मी, मी जास्त घेतो कमी करतो कमी करा असं मी म्हणण्या जागेला मी सगळ्यांना ती सवय लावूनच घेऊ नका आणि असली तर सोडा म्हणूनच मी कधीही जर काहीतरी बोलायचं असलं तर तसंच सांग ह्या ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी मी बोललो ह्या सगळे सगळे गोष्टी कशा आहेत ह्या मॉडिफायेबल आहेत स्मोक करायलाच पाहिजे असं नाही ड्रिंक करायलाच पाहिजे असं नाही तंबाखू खायलाच पाहिजे असं नाही गरज काय आहे तुम्ही तुमची हेल्थही खराब करून घेता वाईट आजारही होतात आणि पैसेही कमवता असं mm. नाही की तुम्ही फुकट मिळतं तुम्हाला त्याच्यावर आता समजा कोणीतरी दोन सिगरेट पॅक उडत असला दिवसाला दिवसाचे दोनशे रुपये त्यांनाच गेले आणि तो mm. गरीब माणूस असतो mm. त्याचा उपयोग चांगला होऊ शकतो दारू रुपये दिवसाला एक एक बियर किंवा एक कुठला तरी असेल दोनशे तीनशे रुपये दिवसाचे गेले ज्यांना दोन्ही सवयी असतात दिवसाला पाचशे रुपये गेले मग त्याची आर्थिक परिस्थिती पण त्याच्यामुळे बिघडते मग इन द इंटरेस्ट ऑफ स्वतःचे स्वतःची काय म्हणतात इकॉनॉमिक लाईफ सोशल लाईफ आणि हेल्थ ह्या तिन्ही गोष्टी गोष्टी फार खराब अवॉइड बद्दल एक प्रश्न की काही लोक अशी म्हणतात की म्हणजे मी फार पूर्वी ड्रिंक घेत होतो किंवा स्मोकिंग करत होतो आता बरीच वर्ष झालं ते सोडलेलं आहे मग त्यावेळी सुद्धा त्यांच्या आरोग्यावरती दुष्परिणाम होऊ शकतो होऊ शकतो पण कसं असतं समजा कोणीतरी वीस वर्ष स्मोक केलं आणि आता वीस वर्ष झालं बंद त्या माणसानं बंद केलं मग आता सगळ्यात कॉमनेस्ट कॅन्सर स्मोकिंग रिलेटेड लंग कॅन्सर त्याचं उदाहरण देतो मी आता वीस वर्ष त्यांना सोडलंय ह्याचा अर्थ काय आता समजा जेव्हा तो स्मोक करत होता आणि वीस वर्ष केला त्याची कॅन्सर होण्याची शक्यता शंभर टक्के असली फक्त उदाहरण आहे तर वीस वर्ष जर जो सोडला ती कॅन्सर होण्याची शक्यता दहा पर्सेंटच्या खाली होऊन जाते बरोबर भरपूर कमी होऊन जातं मग मी असं म्हणत नाही की पास्ट स्मोकर्सना कॅन्सर होऊ शकत नाही पण हो कॅन्सर होण्याची शक्यता भरपूर कमी हो जाते hmm. आता दुसरी गोष्ट उदाहरण लिव्हरची तर लिव्हरला कशी असते एक रिजनरेट होण्याची कॅपॅसिटी असते मग लिव्हर स्वतःला रिपेअर करून घेत असतात आता समजा कोणीतरी दहा वर्ष ड्रिंक्स केलं दहा वर्षात त्याचं लिव्हर थोडंसं डॅमेज झालं पण पूर्णपणे डॅमेज झालेलं नाही आहे आणि नंतर तो सोडून टाकला मग लिव्हरला रिपेअर करण्याची कॅपॅसिटी असल्यामुळे जसं मी लंग्सचं बोललो तसं लिव्हरमध्ये होत नाही लिव्हर रिजनरेट होऊ शकतं त्याचं लिव्हर नॉर्मलला येऊ शकतं त्याचं लिव्हर कॅन्सर होण्याची शक्यता कमी होऊ शकते मग कुठलीही गोष्ट थांबवला की हो कॅन्सर होण्याची शक्यता किंवा कुठलं तरी आजार होण्याची शक्यता कमी होते झिरो झाली नाही तरी भरपूर जास्त कमी होते म्हणून कधीही जे सोडलंय असावं वापस रिस्टार्ट करू बरोबर सर आज आपण ब्लड कॅन्सर बद्दल बोलतोय आणि या संदर्भातल्या बऱ्याचशा गोष्टी आपण डिस्कस केल्या आता शेवटी लोकांनी न घाबरण्यासाठी आपण एखादा काय मेसेज देऊ आणि त्यांची लाईफस्टाईल कशी असावी कारण अर्थात बरेच कॅन्सर आपल्याला असे होतात की ज्याचे काही सिमटम्स नसतात आणि त्याची कारणही आपण प्रमुख अशी मुख्यत्वे सांगू नाही शकत त्यामुळे आपली लाईफस्टाईल कशी असावी आणि काय केलं पाहिजे आपली लाईफस्टाईल अगदी साधी जुन्या काळातली लाईफस्टाईल सारखी असावी म्हणजे शरीराला जे पाहिजे ते तेवढंच द्यायचं मग जसं मी बोललो हेल्दी फूड आपल्याकडे कसं दररोज जेवण चपाती भाकरी भाजी भात आमटी ठीक आहे एक वयानंतर थोडस कॅलरी कमी करायचं जेवणात कधीही भाज्या आणि फळ ह्याला महत्व असायला पाहिजे दररोज एक फळ ऍटलिस्ट सगळ्यात सोपं फळ केळ किंवा सफरचंद असं समजून घेऊया दर मध्ये असायला पाहिजे एक दुसरी गोष्ट फास्ट फूड्स जेवढं होईल तेवढं कमी करावं नॉनव्हेज खायचं नाही असं नाही मध्ये प्रोटीन असतं खायला पाहिजे पण सगळं मॉडरेशन मध्ये दररोज खाणं चुकीचं तुम्ही खावा आठवड्यात नाही एकदा दोनदा नॉनव्हेज कसं बनवता आता फ्राईडच्या जागेला तुम्ही कुक करा शिजवून खावा ही गोष्ट चांगली हे झाली जेवणाची पद्धत आणि एक गोष्ट जे आम्हाला जुन्या काळात सांगत होते की जेवण संध्याकाळचं जेवण लवकर करायचं कधी बरोबर ती कधीही चांगली गोष्ट सात आठला जेव्हा दहा नंतर झोपा सगळ्यात हेवी जेवण सकाळचं असायला पाहिजे आणि सगळ्यात छोटं जेवण रात्रीचं असायला पाहिजे मग ही पद्धत सगळ्यात चांगली पद्धत दुसरी गोष्ट एक्सरसाइज मिनिमम जसं मी बोललो थर्टी मिनिट ब्रिस्कवॉक तेवढं का असे ना करायला पाहिजे सेडंटरी लाईफस्टाईल जे म्हणतो आम्ही ते अवॉइड करायचा प्रयत्न करायला पाहिजे आणि जे हॅबिट्स आहेत ते न केलेलं चांगले तर ही अशी आमची लाईफस्टाईल असायला पाहिजे कुठलं ब्लड कॅन्सरबद्दल जर बोलायचं झालं तर प्रत्येक ब्लड कॅन्सर जीव घेणं असू शकतंय असं नव्हे ब्लड कॅन्सरचे प्रकार असतात काही ब्लड कॅन्सर हे कंट्रोलेबल क्रॉनिक आजार आहेत ज्याच्यात आम्ही सांगतो की फक्त गोळीमार्फत ट्रीटमेंट होऊ शकतं ज्यांना कोणाला ते कॅन्सर आहे त्यांनी गोळी सोडू नये आपली बेसिकली जे टॅबलेट्स देतो सोशल मीडियावर सगळ्यांनी एक इमॅटिनिप म्हणून एक गोळीचं उदाहरण देतात ब्लड कॅन्सर आहे इमॅटिनिप चालू केलं आणि कॅन्सर बरं झाला ती इमॅटिनिप गोळी जी आली ती सीएमएल ह्या आजारसाठी आली इमॅटिनिप एवढेच नाही त्याचे चांगले चांगले वर्षन्स आलेत आणि इमॅटिनिब ने जसं सीएमएल मध्ये घडवलं तर त्याचे जे चांगले वर्शन्स आहेत किंवा जे नवीन गोळ्या दुसऱ्या ब्लड कॅन्सरसाठी आहेत त्याचा एक रूल असतो आपण हून कधीही सोडू नये ते, त्याच्यामुळे कसं असतंय पहिल्या सहा महिन्यातच मोठा फरक पडून जातो माणसाला अगदी नॉर्मल आहे असं वाटायला लागतं आणि गोळी सोडतात मग आपलं जे ट्रीटमेंट असतंय ते ट्रीटमेंट डॉक्टर जसे बोलतात तसं करणं महत्वाचं आणि फॉलोअप ठेवण्याचं फार महत्वाचं गोष्ट असते फॉलोअप कशासाठी म्हणतो काय डॉक्टर जाऊन वेगळं करतोय असं नाही डॉक्टर काय करतात जाऊन ब्लड टेस्ट करतात काहीतरी ॲडव्हान्स टेस्ट असलं ॲडव्हान्स ऍडव्हान्स टेस्ट करून घेतात गोळी चांगली जसं काम करायची असते गोळी तशी करते की नाही हे बघून घेतात आणि ती गोळी कंटिन्यू करतात पण हो ह्याचं अर्थ असं काय प्रत्येक वेळेला डॉक्टर तीच गोष्ट करतात म्हणून आपणच डॉक्टर होणं ही चांगली गोष्ट नाही सांगायचं कारण काय माझ्याकडे जे सी एम एल पेशंट्स आहेत त्याच्यातले आता समजा एक वर्षाला पंचवीस पेशंट येतात आता दहा वर्षात माझ्याकडे दोनशे तीनशे पेशंट आहेत त्याच्यातले शंभर दीडशे एवढंच फॉलोअप आहेत hmm. बाकीचे दीडशे लोक जी काय करतात ते स्वतः डॉक्टर होऊन जातात hmm. आई गोळी तसंच कंटिन्यू करतात विदाऊट मॉनिटरिंग काम करते की नाही माहिती नाही भरपूर लोक काय करतात गोळी बंद करतात आणि नंतर जेव्हा येतात माझ्याकडे असे येतात की चार पाच वर्ष फॉलोअपलाच येत नाहीत आणि आले तर नक्की गोळी सोडून आलेल्या असतात आणि मोठा स्क्रीन झालेला असतो आणि रक्तकण दोन तीन चे असतात mm. मग तेव्हा रिस्टार्ट सगळं करावं लागतं परत पहिल्यापासून सुरू करावं लागतं आणि जी कमी किमतीची गोळी असते ज्या गोळीचे साईड इफेक्ट भरपूर कमी असतात mm. ज्याच्यामुळे त्याची क्वालिटी ऑफ लाईफ इफेक्ट होत नसते मग मा मला स्ट्रॉंग गोळी द्यावी लागते mm. जास्त खर्च करावी लागणारी गोळी द्यावी लागते साईड इफेक्ट जास्त असणारी गोळी लागावी लागते मग त्याच्यामुळे जे सोप्या रीतीने ट्रीटमेंट होऊ शकतं ते ट्रीटमेंट कंटिन्यू करायला पाहिजे हे महत्वाचं बरोबर ना मग सर या संदर्भात काही वॅक्सिनेशन आपल्याकडं आहेत का कॅन्सरला म्हणजे ऍटलिस्ट ब्लड कॅन्सरसाठी म्हणून अजूनही कुठलंही वॅक्सिन असं नाही आहे पण जसं मी प्रत्येक वेळेला बोलतो की एक दोन कॅन्सर आहेत जे वॅक्सिन प्रिव्हेंटेबल आहे म्हणून हेपॅटायटिस बीचं वॅक्सिन आणि ह्युमन पॅप्युलोमा व्हायरस वॅक्सिन हे दोन्ही वॅक्सिन करून घेणं महत्त्वाचं हेपॅटायटिस बी मुळे लिव्हर कॅन्सर कमी होतो आणि ह्युमन पॅप्युलोमा व्हायरस मुळे सर्वायकल कॅन्सर हे मध्ये कमी होतं मग ह्या दोन वॅक्सिनला महत्व आहे करून घ्यायचं हा दुसऱ्या वॅक्सिनला कसं महत्व आहे आता जसं मी बोललो क्रॉनिक सीएलएल मग क्रॉनिक लिम्फोसॅटिक लुकेमियामध्ये ना माणसांची इम्युनिटी कमी होते म्हणून आम्ही त्यांना काय सांगतो जनरली त्यांचं वय पन्नासीच्या वर असतो मग त्यांना निमोनियाचं वॅक्सिन निमोकोकल वॅक्सिन इन्फ्लुएंजाचं वॅक्सिन आणि मेनिंगोकोकल वॅक्सिन करून घ्या म्हणून सांगतो इन्फ्लुएंझा वॅक्सिन वर्षातून एकदा करून घ्यायचं असतं निमोनियाचं वॅक्सिन आम्ही जनरली वन टाइमच करतो पाच वर्षानंतर एक एकदा रिपीट करतो मग ह्या व्हॅक्सिनमुळे की नाही त्यांना जे इन्फेक्शन असतात सर्दी खोकल्यासारखे इन्फ्लुएंझासारखे इन्फेक्शन किंवा निमोनियाचे इन्फेक्शन हे कमी होतात मग वॅक्सिनला तोही महत्व आहे की ज्या आजार मध्ये तुमची इम्युनिटी कमी होऊ शकते त्या आजाराचं इन्फेक्शन रट त्या आजारामध्ये जे होतं ते कमी करू शकतो वॅक्सिनेशन मध्ये मग हे वॅक्सिन आपण कोणत्या वयात पाहिजे हा आता जसं मी सांगितलं सीएलएल ह्या आजारात आम्ही ते वॅक्सिन करू शकतो पण ज्यांना कोणाना आता समजा डायबिटीस आहे पन्नासीच्या वर तसंच हार्ट डिसीज आहे पन्नासीच्या वर कोणाला तरी अस्थमा आहे किंवा स्मोकर आहेत आणि त्यांचे लंग खराब झालेत तसल्या लोकांना हे वॅक्सिन महत्वाचे मग पन्नास वर्षानंतर ज्यांना ज्यांना कोम ऑर्बिट्स म्हणतो वेगळे वेगळे आजार आहेत ज्यांना की तो आजार निमोनिया झाला की त्याच्यामुळे जीवाचा धोका होऊ शकतोय त्यांना त्यांना आम्ही देऊ शकतो अच्छा आणि हे बाकीचे म्हणजे आपलं गर्भाशयाचा कॅन्सर असेल लेडीज मध्ये तर याची काही वयोमर्यादा आहे का की कुठल्या वयोगटात आपण हे वॅक्सिन घेतलं पाहिजे आताच्या रिकमेंडेशन प्रमाणे नऊ ते सव्वीस वर्षापर्यंत देऊ शकतो पण हो काही जण त्याच्या नंतरही देतात मग हा सर्वायकल कॅन्सर जो आहे तो जवळपास मोर देईन्टी पर्सेंट ह्युमन पॅप्युलोमा व्हायरसमुळेच होतो मग ह्युमन पॅपलोबम वायरस कसं होतं मग ते सेक्शुअल ऍक्टिव्हिटीमुळे होतं मग महत्वाचं असं आहे की सेक्शुअल ऍक्टिव्हिटीच्या अगोदर हा व्हॅक्सिन द्यायला पाहिजे मग आता आमच्या शेड्यूल शेड्यूलमध्ये पण आलेला आहे नऊ ते सोळा वर्षाच्या वयात द्या म्हणून पण नऊ ते सोळा वर्षच पाहिजे असं नाही जोपर्यंत एका महिलेची सेक्शुअल ऍक्टिव्हिटी चालू होती म्हणजे लग्नापर्यंत असं समजून तोपर्यंत कधीही दिलं तरी काही हरकत नाही आणि मग लग्न झालेल्या स्त्रिया त्यांना काही उपयोगी होत नाही ते आता द्यायचं की नाही हा एक मुद्दा असू शकतो पण हो ज्यांनी ज्यांचं समजा एक मोनोगॅमस रिलेशनशिप आहे त्यांना अजूनही उपयोग होऊ शकतो असं म्हणून सांगू शकतो मी काय ह्युमन पॅपिलोमा व्हायरस मध्ये वेगळे वेगळे स्ट्रेन्स असतात वॅक्सिन मध्ये मल्टिपल स्ट्रेन्स वापरतात मग जरी एक स्ट्रेन असलं तरी वेगळ्या स्ट्रेनचा जो कॅन्सर होण्याची शक्यता आहे ते व्हॅक्सिनमुळे वाचू शकते पण सध्याच्या दिवसात मी तो रिकमेंडेशन देऊ शकत नाही कॉमन पब्लिकला ऍटलीस्ट कॉमन पब्लिकसाठी जोपर्यंत सेक्शुअल ऍक्टिव्हिटी चालू होत नाही तोपर्यंत तरी घ्यायला पाहिजे अजूनही म्हणजे रिकमेंडेशन नसलं तरी काही जण ते देतात लग्नानंतरही देतात पण महत्वाचं असं आहे की मल्टिपल सेक्शुअल ते काम करणार नाही का ऑलरेडी एक्सपोजर झालेलं ब्लड कॅन्सर बद्दल आपण बोलत होतो आणि सोबत वॅक्सिनेशन आणि आपलं ट्रीटमेंट या संदर्भातही आपण खूप सारी चर्चा केली आणि या विषयावरती बोलण्यासाठी तुम्ही वेळ दिलात सर त्याबद्दल थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू होता आजचा विशेष कार्यक्रम जो आपण केली नाईन्टी पॉईंट फोर एफ एम वरती ऐकत होतो माझ्या सोबत होते डॉक्टर रोहन विसे जे जैन मेडिकल कॉलेज मध्ये मेडिकल ऑन्कोलॉजी डिपार्टमेंट चे एचओी आहेत त्यांच्याशी मी बोलत होते कसा होता आजचा कार्यक्रम कळवायला विसरू नका नंबर आहे नाईन झिरो वन नाईन नाईन झिरो फोर नाईन झिरो फोर मनीषा पुन्हा येते एक नवीन कार्यक्रम घेऊन पण तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा वेणू नाईन्टी पॉईंट फोर एफ एम के एल ईनसो नमस्कार